कळव्यातील बाबासाहेब ढोणे हॉस्पिटलचे संस्थापक आणि सुप्रसिद्ध ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉक्टर श्रीकृष्ण ढोणे यांचा 60वा वाढदिवस नुकताच ठाण्यातील सत्कार रेसिडेन्सी हॉटेलमध्ये उत्साहात साजरा झाला. डॉक्टर ढोणे यांचे अनेक सहकारी मित्र आणि कौटुंबिक स्नेही या प्रसंगी उपस्थित होते. महत्त्वाचं म्हणजे आपल्या वाढदिवसाचं औचित्य साधून डॉक्टर ढोणे यांनी ठाण्याच्या जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये भूलतज्ज्ञ म्हणून प्रदीर्घ सेवा केलेल्या डॉक्टरांचा याप्रसंगी सत्कार करून एक वेगळंच उदाहरण इतरांसाठी घालून दिलं. या आगळ्या वेगळ्या वाढदिवस सोहळ्याची ही काही दृश्य. मॅडम या, तुम्ही आता बाजूला आहोच ना का? इकडे लडकी असाठी घर घे हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अगदी तुमचं सामाजिक आणि आरोग्य सेवेचं काम असं सुरू राहो, मनपूर्वक शुभेच्छा. अगदी धन्यवाद. आणि तुमचं तुमचं जे सामाजिक बांधिलकीचं जे नाही आहे साहेब, परंतु कसं आहे श्री गजानन महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सचिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. मॅडम थोडं पुढे, पुढे जरा थोडं पुढे ना मॅडम, पुढे जरा ना पुढे जरा सर. यस हॅलो. थँक यू सर. म्हणजे बहुत बढिया अपना साथ रहा नाही का सर?
करण्याचा उद्देश होता. त्या उद्देशाने माझा 60वा योगायोगाने 60वा वाढदिवस पण आला, तर तो आपण साजरा करण्यासाठी मी आपण सर्व इथं गोळा झालेलो आहोत. मी जे काही आज आतापर्यंत घडलो ते माझे जीवलग मित्र त्यांचं सुद्धा मी स्वागत करतो. डॉक्टर भोसले साहेब त्यांचं सुद्धा मी स्वागत करतो. इकडे बघ. ओके ऐश्वर्याला मी विनंती करतो. तर मित्रभाऊ, महत्वाचा निर्णय म्हणजे माझ्या मुलीला किंवा पोटात दुखायला त्रास झाला होता, तर आपण कसं काही त्रास झाला तर आपण आपल्या मित्राला आठवण करतो सर्वात जवळचे. भोसले साहेब थोडं गाव बाहेर गाव गेले होते, मग मी दुसऱ्या सर्जनकडे ऍडमिट केलं वगैरे, तर तिथं खूप पेन होत होत. तर मित्रभाऊ, आजची जी सत्कार मूर्ती आहे मी हळूहळू त्यांच्याबद्दल थोडस मी सांगतो. डॉक्टर भरणे साहेब, मी ते बघा, मी सर्जरी आणि सेशिया याचे एवढे म्हणजे वेगवेगळे रंग पाहिलेले आहेत, आणि जसं ते काय म्हणतात साप आणि मुंबूसची लढाई असते तसं ते रोज वोटिंग मध्ये गेले की ते पहिले एक आहेत. आणि आता तिथं कुपरला आम्ही मी होतो ते म्हणत कसं रेसिडेंट असायचे, ते रेसिडेंटचं एकच म्हणजे त्यांचं किंवा आमच्या रात्रीचं जेवणची व्यवस्था कर, मग बाकी रात्रभर अन्नसेच्या के मधून यायचे. नंतर मग इथं सिव्हिलला, सिव्हिलला आल्यानंतर भरणे साहेबांचं म्हणजे नो प्रॉब्लेम, जे सर अगदी उशिरा जरी आले तरी हिमोग्लोबिन नाही, ईसीजी नाही किंवा काही कमी आहे जास्त आहे, जे 12 वाजेपासून सुरू व्हायची लिस्ट, संध्याकाळी 6 वाजू 7 वाजू पोळशी कोणतंही पोस्टपोनमेंट नाही किंवा कोणाला मेडिकल प्रॉब्लेम नाही काही नाही. आणि याच्यातून साहेबांना साहेबांनी अगदी म्हणजे प्रगती केली, आणि आज आपल्या सर्व मित्र परिवारांमध्ये आम्हाला कधीही प्रॉब्लेम आला तर भरवेशिवाय दुसऱ्याचं नाव मिळत नाही. सुंदर सुंदर कुटुंब आहे, मला त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे. दुसरे माझे कष्टाळ होते खूप चिकित्सक, माझ्याकडे सोबत डॉक्टर जोशी कार्यरत होते, भयंकर अगदी सांभाळून काम करणार. आता काय व्हायचं, पोरवकर कसं ते प्रत्येक ब्रँच मध्ये जायचं, प्रत्येक वॉर्डामध्ये जायचं, आणि आय जी अथॉरिटी म्हणून मला वाय यू आर नॉट डन द्यायची, पेडियाट्रिक असो सर्जरी असो गायनेकोलॉजी असो वाय यू आर नॉट डन द्यायची ते असं माहित. हे आलं एकदा ऑर्थोपेडिक वॉर्डामध्ये, तिथे टीबिया फ्रॅक्चरचा पेशंट होता, सांगितलं नाही ऑपरेशन करायचं जरूरत नाही सर, काय ते तर डिस्प्लेसमेंट नाही काय नाही, त्यामध्ये फक्त फ्रॅक्चर आहे आलं नाही प्लॅस्टर केलं तर होईल, नो यू हॅव टू ऑपरेट. पण शेवटी ढोने त्याला समजून सांगितलं, पटवून दिलं त्याला की नाही सर याला रिडक्शननीच हा पेशंट मिळाला, 3 आठवड्यात पेशंट चालू सांभाळून गेला. तेव्हा त्यांनी मानलं की हा ग्रस्त डेफिनेटली कुठेतरी क्लिनिकल स्टेटसमध्ये चांगलं काम केलं. मग त्यांनी ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बरेच दिवस आमच्यावर काम केलं, मग ते प्रायव्हेट असो किंवा सरकारी असो नेहमी त्यांना गोरगरीब रुग्णांविषयी एक आस्था असेल. त्यानंतर ते उल्हासनगरला गेले, उल्हासनगरला देखील भरपूर त्यांनी काम केलं, आणि आता आम्ही त्या जेव्हा जेव्हा भेटी व्हायच्या तेव्हा ते सांगायचे आम्हाला की उल्हासनगरला मी एवढ्या केसेस केल्या तेवढ्या केसेस केल्या. हा झाला एक त्यांचा डॉक्टरिंग प्रमाण. दुसरा म्हणजे समाजसेवा आहे, यात देखील ते कधी कमी पडलेले आहेत. त्यांचं विदर्भ मित्रमंडळ असो किंवा आता ते छोटे छोटे मेडिकलचे कॅम्प असो कळव्याला वगैरे आयोजित केले की ते अग्रेसर असायचे, म्हणजे ऑर्थोपेडिकचा जरी कॅम्प नसेल तरी ते कॅम्पला जायचे, ते जनरल जरी कॅम्प असेल कॅम्पला जायचे लोकांना मदत करायचे. आणि त्यानंतर मग हे जो भाग आहे त्यांचा
तर त्यामुळे देखील त्यांना बरेचसे पुरस्कार जीवनगौरव पुरस्कार पद्मश्री नारायण सुर्वे यांचा देखील पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा ते दूरदर्शनवर कार्यक्रमात बोलत होते त्यावेळेस एक ऑब्झर्व करण्यासारखं होतं की प्रत्येक जण असं म्हणतंय किंवा सरकारी हॉस्पिटलमध्ये काही त्याला सेवा चांगली मिळत नाही वगैरे, तर त्याने ते पूर्ण महाराष्ट्राला पटवून दिलं की सामान्य रुग्णालय कुठले असो कुठल्याही जिल्ह्याचं असो सरकारी हॉस्पिटलमध्ये ही निश्चितच चांगली सेवा दिली जाते हे पूर्ण महाराष्ट्राला त्यांनी ते पटवून त्या कार्यक्रमाच्या द्वारे ते पटवून दिलं. त्यानंतर दुसरं म्हणजे त्यांनी एक पेपर प्रेझेंट केला, आत्ताच त्यांनी सांगितलं स्वतः की एपिडोरायसिस नाही हल्ले काय झाले पाठ दुखली चल टेबलावर एम आर आय काढला चल टेबलावर हा लेप्रोस्कोपी फॅड असा लेप्रोस्कोपी करतो एक अरे पण रिझल्ट काय पण यांचा ॲटिट्यूड कसा आहे की नाही ते पाहायचं आधी कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट द्यायची त्यांना नाही तर मग आता एपिडोरायसिस त्यांनी सांगितल्याप्रमाणे 18 नंबरची निडल न वापरतो तू ही नंबर तू ही निडल ते आता 22 नंबरची निडल वापरतायत जेणेकरून पेशंटला कमीत कमी पेन व्हावं. आणि त्याचा अनुभव स्वतः मी घेतलेला आहे, माझी जवळ 20 वर्षापासून पी आय डीचं त्रास आहे, एकदा सर्जरी पण झालेली पण जानेवारीमध्ये मला त्रास झाला त्यावेळी डॉक्टर कुलकर्णी यांनी सांगितलं की 22 नंबरने तुम्हाला हे एपिडोल देतो त्याचा आजपर्यंत इफेक्ट आहे असं वाटतं मी तो उभं राहिल्यामुळे. तर ह्या ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत की तुम्ही लाईन ऑफ ॲक्शन आणि त्यांचा कसं आहे निर्णय नेहमी धाडसी असायचा नाही तर बरेचदाच मी पाहिलंय असं अर्धपडीमध्ये ते ओपन केल्यानंतर यार आपण प्लेट आले हे त्यांनी नाही नाही नेट आले नो नो दिस विल बी शॉर्ट अरे या डिस्कशन मध्ये बघ यांचं नाही प्लेटिंग म्हणजे प्लेटिंग नेलिंग म्हणजे ते अलग्रावरे ते काढत नाहीत ना ते काढत बाकी लोक काढतात सर हे नाही न काढता देखील ते वाय प्लेट टाकतात म्हणजे हे जे निर्णय घ्यायची कॅपॅसिटी आहे ही त्यांना त्यांच्या अनुभवामुळे डेव्हलप झालेली आहे आणि हे बाकीचे लोक म्हणजे अर्धा ते तर मॅडम त्यांची मिस्टर मी सीएम ड्युटीवरच होतो ऐश्वर्याला विनंती करतो पुष्पगुच्छ देऊन त्याचं स्वागत करावं. आरोग्य सेवेला आणि जनसेवेला वाढलेले असे तज्ञ डॉक्टर आहात, मार्गदर्शक आहात आमच्या समोर काही पूर्ण म्हणजे हे माझं खरं काम नाही हा सुंदर कार्यक्रम आणि धोनी डॉक्टर धोनींचा वाढदिवस बरोबर टीव्हीवर दाखवणे हे माझं काम आहे परंतु आता त्यांनी या ठिकाणी बोलवलेलं आहे. मला वाटतं प्रत्येक माणसातला चांगुलपणा डॉक्टर ढोणेंना दिसतो याच मला असं वाटतं की स्वतः व्यक्तीशी डॉक्टर ढोणे अतिशय उत्तम माणूस आहेत. त्यांच्याशी संवाद साधण्याचा जेव्हा जेव्हा योग आला त्यातून आणखीन एक गोष्ट जाणवली की ते पेशंटही जरी ऑर्थोपेडिक सर्जन असतील हाडाचे डॉक्टर असतील परंतु ते एक अतिशय मानसोपचार तज्ज्ञ देखील होऊ शकले असते इतकं सुरेख ज्ञान त्यांच्याकडे आणि ते नेहमी त्याची मला प्रचिती येते. इतकंच नाही तर अनेक डॉक्टरांच्या मुलाखती माझ्या वृत्तवाहिनीवरून आम्हाला घेण्याचा गेल्या 4-5 वर्षात योग आला परंतु डॉक्टरी पेशातला माणूस असून डॉक्टरी पेशातल्या गैरबाबींवर अनिष्ट प्रथांवरती कोरडे स्पष्टपणे परखडपणे ओढणारा डॉक्टर म्हणून डॉक्टर ढोणे माझ्या खास ओळखीचे राहिलेले आहेत. त्यांचं यापुढचं आयुष्यही अतिशय चांगल्या रीतीने आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि अशाच प्रकारे त्यांच्या हातून समाजसेवा घडो याच माझ्या वतीने त्यांना शुभेच्छा. Gracias.